नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे महिलांसाठी 1 ऑक्टोबरपासून 5 महिन्यांचा विमेन एम्पॉवरमेंट उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी ही माहिती दिली. फाउंडेशनचा वर्धापन दिन मंगळवारी साधेपणाने साजरा होणार आहे. त्यानिमित्त झालेल्या बैठकीत ते बोलत होते. मिशन फॉर अ हेल्थ उपक्रमात महिलांचा सहभाग वाढावा या अनुषंगाने 1 ऑक्टोबर ते 9 मार्च 2021 पर्यंत विमेन एम्पॉवरमेंट उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात शहरातील महिला युवती आणि विद्यार्थिनींना 150 दिवसात 1000 किलोमीटर सायकलिंग चॅलेंज पूर्ण करायचे आहे. सहभागी महिलांना भेटवस्तू व टी शर्ट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तर 1000 किलोमीटरचे अंतर पूर्ण करणाऱ्या महिलांना 8 मार्च 2021 ला जागतिक महिला दिनानिमित्त स्टार पदके देऊन गौरवण्यात येणार आहे. सध्या कोरोनामुळे फाउंडेशनने शहरातील 797 सदस्यांना स्ट्रॉ ऍपद्वारे क्लबशी जोडले आहे. या सदस्यांनी 49 दिवसात 4,12,278 किलोमीटर अंतर पूर्ण केले आहे. 1000, 2000, 3000 व 5000 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करणाऱ्यांना स्टार बॅजेस व पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच 1000 किलोमीटर अंतर पूर्ण करणाऱ्या 200 सदस्यांना फाउंडेशनकडून नाशिक सायकलिस्ट जर्सी भेट देण्यात येत आहे. सदस्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त किंवा परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त कमीत कमी 5 किलो धान्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यात जमा झालेले 105 किलो धान्य दिलासा केअर सेंटरला देण्यात आले. युवकांना तज्ञ प्रशिक्षकांमार्फत ट्रायथलॉन खेळाचे प्रशिक्षण देण्यात सुरुवात करण्यात येणार आहे. त्यात पोहणे, सायकलिंग आणि धावणे या क्रीडा प्रकारांचा समावेश असल्याचंही यावेळी सांगण्यात आले. दिनांक 22 सप्टेंबर 2020 रोजी आपल्या नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा वर्धापन दिवस झाला. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने एकत्रितरित्या साजरा करू शकत नाही, तरी आपण सर्वांनी वरीलप्रमाणे नाशिक सायकलिस्टचा जर्सी परिधान करून हातात हॅपी बर्थडे टू नाशिक सायकलिस्ट असा बोर्ड धरून सायकल सोबत फोटो काढण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर मनीषा रौंदळ, रवींद्र दुसाने, चंद्रकांत नाईक, योगेश शिंदे, यशवंत मुधोळकर, संदीप गायकवाड, देवेंदर भेला, मोहन देसाई, श्रीराम पवार, संजय पवार, सुरेश डोंगरे, किशोर शिरसाट आदी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.